22 जानेवारीला अयोध्येला रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेची स्थापना होणार आहे. त्यालाच अनुसरून जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राच्या जनतेला रामटेकचा इतिहास सांगत प्रत्येक नेत्याने रामटेकला जायला पाहिजे असे विधान केले. आपले विचार दुसऱ्यांवर लादण्याचं काम हे करत आहे असा टोला देखील जितेंद्र आव्हाड यांनी लावला. घेऊन जाऊया तर दर्शनच अवघड व्हायचं. खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याने रामटेकला आलं पाहिजे. आपल्याला महाराष्ट्रातल्या नेत्यांना माहिती नसेल की रामटेक कशासाठी प्रसिद्ध आहे. रामानी अधर्माच्या लढाई मी लढाई करीन आणि सीतेला परत घेऊन येईन याची शपथ कुठे घेतली? कुठे घेतली? रामटेकला. कुणाला आठवण तरी आहे का रामटेकची? म्हणजे खऱ्या अर्थाने रामाची जी ओळख आहे की अधर्माविरुद्ध लढाई झाली आणि ती सीतेवरून झाली, त्या सीतेला आणीनच सोडवून याची प्रतिज्ञा कुठे घेतली असेल? तर नागपूरजवळून 100 किलोमीटरवर असलेल्या रामटेक या जागी. आणि आजही तिथे ते मंदिर आहे, पण तिथे कुणी जाऊन आरती करणार आहे असं काही मी ऐकलं नाही. परत मी म्हटलं मी आरती करेन तर लपडच व्हायचं का? आता मला सगळंच वर्जी आहे. मी फक्त महाराष्ट्राच्या माहितीसाठी एक इतिहास सांगितला की नागपूरच्या जवळच्या रामटेकचा काय इतिहास आहे. असं आहे, मी बोलताना नेहमी इतिहासाचे दाखले देतो हीच माझी चूक आहे असं आता मला वाटायला लागलं आहे, कारण लोकांना इतिहास समजूनच घ्यायचा नाही. आपल्या हात आपल्या डोक्यात काय तेच खरं. बोलताना पानं दाखवा ना. आता रामटेकबाबत मी बोलतो आहे, कोणी मला विरोध करून दाखवा मा देशामध्ये की तुम्ही बोलता ते खोटं आहे. मी पुरावे देतो लगेच तुम्हाला. आपले विचार दुसऱ्यावर लादण्याचा जो कार्यक्रम चालू आहे ना, त्याच्यातनं इथली मानसिकता ही एककल्ली होईल आणि शेवटी भारताची जी विविधतेने ओळख आहे ती विविधता महाराष्ट्र देशातनं नाहीशी होईल आणि भारत हळूहळू हळूहळू विघटनाकडे चालला जाईल.